तर सर्किट ब्रेकर मध्ये ज्यावेळेस कॉन्टॅक्ट सेपरेट होत असतात फॉल्ट आलेला असतो फॉल्ट आल्यानंतर सर्किट ब्रेकर मध्ये आर्क फॉर्म होते तर ते आर्क फॉर्म कसे होते तर त्या आर्क फॉर्मेशनची प्रोसेस कशी होते कारण हे जे ऑपरेशन जर बघितलं आपण तर हे विदिन सेकंदमध्ये होत असतं ट्वेंटी सेकंद थर्टी हे ऑपरेशन होत असतं त्याच्यामुळे आर्क फॉर्मेशन प्रोसेस आपण एकदम फास्टली बघत असतो पण ती प्रोसेस होत असताना ज्यावेळेस कॉन्टॅक्ट सेपरेट होतात त्यावेळेस तिथं काय नक्की होतं तर ते आज पाहणारे तर ही जी फर्स्ट डायग्राम आहे फर्स्ट डायग्राम मध्ये काय म्हटलंय कॉन्टॅक्ट प्रेस सेट हाय प्रेशर इन क्लोज पोझिशन नॉर्मल कंडिशन मध्ये काय असतं कॉन्टॅक्ट आपले क्लोज असतात आणि सप्लाय कॉन्टॅक्ट मधून पास होत असतो आणि uh, फिडरला जात असतो तर ही डायरेक्शन ऑफ करंट आहे समजा करंटची डायरेक्शन अशी आहे ठीक आहे आणि तो फिडरला जातोय ज्या डायरेक्शननी करंट असतो त्याच्या अपोजिट डायरेक्शनने काय असतं प्रेशर अप्लाय केलेलं असतं आणि हे जे प्रेशर आहे ते बायोजिंग स्प्रिंग टेन्शन स्प्रिंग मेकॅनिझमनी सर्किट ब्रेकर मध्ये प्रेशर अप्लाय केलेलं असतं ठीक आहे तर आता हे जे तुम्हाला सिंगल रॉड दिसतोय दिस इज नॉट अ सिंगल रॉड हा सिंगल रॉड नाहीये तर हे दोन कॉन्टॅक्ट आहेत इथं सेंटरला दोन्ही कॉन्टॅक्ट क्लोज आहेत ठीक आहे त्याच्यामुळे आपण ऍज अ सिंगल रॉड म्हणून त्याला ऍक्ट करतो ही झाली क्लोज पोझिशन ऑफ सर्किट ब्रेकर दीज आर दी कॉन्टॅक्ट ऑफ सर्किट ब्रेकर वन इज फिक्स कॉन्टॅक्ट अँड वन इज मुव्हिंग कॉन्टॅक्ट ठीक आहे त्याच्यानंतर बी मध्ये बघा ज्यावेळेस फॉल्ट येतो ठीक आहे आता बी फिगर बी शोज काय फिगर बी काय शो करते प्रेशर रिड्यूस हेन्स कॉन्टॅक्ट आर रिड्यूस करंट कॉन्सन्ट्रेट ऑन फ्यू स्पॉट ऑफ हाय करंट डेन्सिटी तर हे काय होतात करंटचे असे स्पॉट बनतात तर हे काय होतात बघा हे तर जे आपण म्हणतो की एक सिंगल रॉड म्हणून ऍक्ट होतं तर सिंगल रॉड नाही तर हा फिक्स कॉन्टॅक्ट आहे आणि हा मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे दोन्हीपैकी एक ठीक आहे त्याच्यानंतर काय होतं ज्यावेळेस करंट येतो फॉल्ट करंट तर फॉल्ट करंटचं मॅगनेट काय असतं जास्त असतं आपल्या नॉर्मल करंटपेक्षा तो खूप जास्त असतो शॉर्ट सर्किट करंट जर बघितलं तुम्ही तर नॉर्मल करंट आपला समजा फिफ्टीन एम्पेयर असेल टेन एम्पेयर असेल तर तो थाउजंड थाउजंड सॉप एम्पेअरमध्ये असतो ठीक आहे तर त्याच्यामुळे काय होतं हेवी करंटमुळं कॉन्टॅक्ट स्पेस काय होतात सेपरेट व्हायला स्टार्ट होतात ठीक आहे कॉन्टॅक्ट स्टार्ट सेपरेटिंग का स्टार्ट होत सेपरेट व्हायला तर फॉल्ट करंट आल्यामुळे रिले काय करतो रिले करंट सेंज करतो आणि रिले काय करतो ट्रिप कॉईला सप्लाय प्रोवाईड करतो ट्रिप कॉइल मॅग्नेट होऊन हे जे मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे ते मुव्हिंग कॉन्टॅक्ट काय करते ट्रिप कॉइल स्वतःकडे इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट झाल्यानंतर ते कॉन्टॅक्ट काय होतात ट्रिप कॉइल कडे खेचले जातात ठीक आहे त्याच्यामुळे हे जे कॉन्टॅक्ट आहेत ते ओढले जातात जाता फिक्स कॉन्टॅक्ट पासून पण ज्यावेळेस ते ही ट्रिप कॉइल काय करते ओपन करत असते किंवा त्या कॉन्टॅक्टला उडत असते प्रेशर देऊन तर त्यावेळेस काय होतं हे जे कॉन्टॅक्ट आहेत इथं तुम्हाला एज सिंगल बार दिसतोय पण हे कॉन्टॅक्ट काय होतात सेपरेट व्हायला स्टार्ट होतात आणि ज्यावेळेस सेपरेट होत असतात त्यावेळेस काय होतं असे स्पॉट तयार होतात म्हणजे इथं हंड्रेड पर्सेंट सरपेस कॉन्टॅक्ट असतं पण इथं काय राहतात हंड्रेड पर्सेंट सरपेस कॉन्टॅक्ट राहत नाहीत तर ते जे कॉन्टॅक्ट आहेत ते एक दोन तीन पॉईंटवरती किंवा चार पॉईंटवरती काय होतात एकमेकांना टच झालेले असतात मग त्यावेळेस काय होतं इथं कॉन्टॅक्ट एरिया जो असतो ज्याच्यातून करंट फ्लो असतो तो कॉन्टॅक्ट एरिया हाय असतो पण इथं काय होतं कॉन्टॅक्ट एरिया रिड्यूज झालेला असतो मग अशा रिड्यूज झालेल्या एरियामधून जर तुमचा फॉल्ट करंट फ्लो होत असेल हाय करंट असेल तो त्यावेळेस काय होतं एरिया मधून जर जास्त करंट फ्लो होत असेल तर त्यावेळेस करंटची डेन्सिटी वाढते करंटची डेन्सिटी जर वाढली तर काय होतं त्या ठिकाणी जास्त हीट तयार होते ठीक आहे खूप प्रमाणात हिट तयार होते आणि खूप प्रमाणात हीट तयार झाल्यानंतर काय होतं त्याच्यामुळे ती हीट रिस्पॉन्सिबल असते की जिथ तिथं जे मेडियम आहे एअर असेल ऑइल असेल किंवा कुठलंही मेडियम असेल तर त्या ऑइलचं ऍनोएशन करण्यासाठी तिची तयार झालेली हीट आहे ती सफिशियंट असते त्यामुळे त्या इयरचं किंवा कुठल्याही मीडियमचं आयोनायझेशन होतं ठीक आहे आयोनायझेशन झाल्यानंतर काय होतं फॉर एक्झाम्पल इयर घ्या आयोनायझेशन झाल्यानंतर या तिसऱ्या फिगरमध्ये काय सांगितलेलं आहे कॉन्टॅक्ट सेपरेटेड आर्क फॉर्मेशन आर्क इज सराउंडेड बाय आयोनाइज गॅस अँड हॉट कॉलम ऑफ गॅस तर हे जे दो, दोन कॉन्टॅक्ट आहेत ते पूर्णपणे सेपरेट झालेले आहेत आणि यांच्यामध्ये काय झालेले आर्क फॉर्म झालेली आर्क फॉर्म कशी होते तर ते, त्याच्यामध्ये मी सांगितलं की कमी एका कमीत कमी, कमी एरियामधून जर जास्त करंट फ्लो होत असेल कॉन्टॅक्ट सेपरेट होत असताना त्यावेळेस करंट डेन्सिटी वाढलेली असते करंट डेन्सिटी जर इनक्रीज झाली तर तिथं काय होतं खूप प्रमाणात हीट तयार होते आणि ज्यावेळेस ती दोन कॉन्टॅक्ट सेपरेट होत असतात त्यावेळेस तिथं काय होतं मीडियम फील झालेलं असतं इयर असेल ऑइल असेल किंवा कुठलंही मीडियम असेल तर ते जे मीडियम फील होईल ते आयोनाइज होतं ठीक आहे आयोनाइज होतं म्हणजे काय इन्सुलेशनचं कंडक्टरमध्ये होतं आपण एअर जर बघितलं तर इन्सुलेटर आहे पण मुळे काय होतं हिट जास्त असल्यामुळे ती जी एअर आहे ती आयोनाइज होऊन कंडक्टिंग मिडियममध्ये आणि आपण त्यालाच काय म्हणतो आपल्याला एक फ्लॅश दिसतो तो, तो फ्लॅश जो असतो तो आर्क असते ठीक आहे आणि आर्क इज नथिंग बट दी फ्लो ऑफ फॉल्ट करंट तर जो मोठ्या प्रमाणात किंवा खूप जास्त मॅग्नेटचा फॉल्ट करंट आलेला असतो तो जो फ्लो असतो तो आपल्याला आपण त्याला आर्क म्हणतो आणि त्याच्या सराऊंडला काय असतं तर आयोनाइज गॅस असतो टोटल टो ठीक आहे आयोनाइज गॅस असतो आणि हा जो पूर्ण तुम्हाला कॉलम दिसतोय किंवा ही जी तुम्हाला पूर्ण कोअर दिसते ती आर्क कोर आहे ह्या पूर्ण याच्यामध्ये आर्क कोर असते ठीक आहे त्याच्यानंतर पुढं ही जी डायग्राम आहे ती व्होल्टेज ग्रॅडिंट इंडिकेट करते ज्यावेळेस तुमचे दोन कॉन्टॅक्ट सेपरेट होत असतात त्यावेळेस तिथं जो व्होल्टेज ग्रॅडिएंट तयार होतो किंवा स्लोप असतो व्होल्टेजचा आपण म्हणतो किंवा व्होल्टेज ग्रॅड असतो तर तो फी डिवायडेड बाय डेल्टा टी फी म्हणजे काय व्होल्टेज इन टर्म्स ऑफ के व्ही आणि डेल्टा टी म्हणजे डिस्टन्स इन एम एम व्होल्टेज ग्रेडियंट म्हणजे काय के पर एम मध्ये जे व्होल्टेज इथं तयार होणार आहे हा जो स्लोप तुम्हाला दिसतोय ठीक आहे तर हा जो व्होल्टेज ग्रेडियंट आहे तो या फॉर्म्युलाने फाइंड आउट केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की आयोनायझेशन होतं आता इथं आयोनायझेशन होतं डिपेंड्स की एअर आहे ऑइल आहे किंवा सॉलिड इन्सुलेटर आहे कुठलं मटेरियल आहे त्याच्यावरती त्याचं आयनायझेशन डिपेंड आहे आणि आयोनायझेशनच्या काही मेथड्स आहेत प्रत्येक मिडियमच्या तर त्या मेथड्स बघा सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्ट स्पेस इज आयनाइज बाय ड्यू टू फॉलोईंग कॉजेस तर त्याचे रिझन्स आहेत का आयोनाइज होतं जर एअर मिडियम असेल तर थर्मल आयनायझेशन ऑफ गॅस तिथं काय होतं थर्मल आयनायझेशन होतं मी म्हटलं की कमीत कमी एरियामधून जास्त करंट फ्लो झाल्यानंतर करंट डेन्सिटी वाढते त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं तिथं हीट तयार होते त्या असतं तुमचं थर्मल आयोनेशन ऑफ गॅस जर गॅस असेल गॅस मिडियम असेल तर त्या ठिकाणी समजा एअर असेल तर तिथं थर्मल आयोनायशन होतं जर ऑइल मिडियम असेल तर आयोनायझेशन बाय कुलिजन ऑफ पार्टिकल्स ही मेथड आहे आयोनायेशन ऑफ कुलिजन ऑफ पार्टिकल्स मग तिथं ऑइल हिट होतं ऑइलचे बबल्स क्रिएट होतात आणि ऑइलचे बबल्स म्हणजेच काय असतात एअरचे बबल्स असतात ते बबल्स कंडक्टिंग असतात आणि ते बबल्स जर एकमेकांवरती आदळले कुलिजन झालं तर तो एक कंडक्टिंग पात त्या ऑइलमधून तयार होतो आणि पूर्ण आर्क आपली फिक्स कॉन्टॅक्ट टू मुव्हिंग कॉन्टॅक्ट पूर्णपणे आर्क काय होती स्ट्रक होते फॉर्मेशन होतं त्याच्यानंतर तिसरं जे आहे जस फॉर एक्झाम्पल जर सॉलिड मिडियम असेल तर थर्मल इमिशन फ्रॉम सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट जे कॉन्टॅक्ट सरफेस आहेत आपले जे कॉन्टॅक्ट आहेत फिक्स आणि मुव्हिंग कॉन्टॅक्ट त्याचे आयन्स लूज होतात ते आयन्स एका कॉन्टॅक्ट पासून दुसऱ्या कॉन्टॅक्ट कुव होतात आणि ते आयन्स म्हणजेच काय आयन्स इज नथिंग बट दी करंट कॅरिंग इलेक्ट्रॉन्स किंवा आयन्स म्हणतो आपण त्याला आणि त्या आयन्सचा फ्लो किंवा इलेक्ट्रॉन्स ऑफ फ्लो म्हणजे काय असतो आपल्याला एक करंटचा पाथ भेटतो आणि तो तिथं आर्क फॉर्मेशन होतं नंतर सेकंडरी इमिशन फ्रॉम सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे परत हे जर प्रायमरी इमिशन तर होतंच पण सेकंडरी इमिशन पण त्या ठिकाणी होतं कंटिन्युअसली इमिशन होत राहतं आणि आपली आर्क फॉर्म होते नंतर फिल्ड इमिशन फ्रॉम सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट आता फिल्ड इमिशन मध्ये काय होतं एक मॅग्नेटिक हे खूप डीप आहे मी शॉर्टमध्ये सांगतोय तर फिल्ड इमिशनमध्ये ज्यावेळेस करंट मधून करंट फ्लो होत असतो तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार झालेले असते मॅग्नेटिक मुळे काय होतं तिथं फील्ड इमिशन होतं म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा फ्लक्स फ्लो फ्लक्स लाईन्स फ्लो होतात त्या मुळे काय होतं तो करंट एका मधून दुसऱ्या कडे जातो आपल्याला माहिती आहे की फ्लक्स इयरमधून पण फ्लो होतात किंवा कुठल्या इन्सुलेशनमधून ते फ्लक्स फ्लो होत असतात त्यामुळे फ्लक्स एका कॉन्टॅक्ट पासून दुसऱ्या कडे फ्लो होतात आणि तिथं एक कंडक्टिंग पाथ तयार होतो तर अशा पाच मेथड आहेत <coughs> तुमच्या आयोनायजेशनच्या तर या फॉर्मेशन आपण प्रोसेस पाहिलेली आहे ठीक आहे तर याच्यावरती क्वेश्चन फोर मार्क्सचा विचारला जातो त्याच्यामध्ये डायग्रॅम महत्वाचे आहेत डायग्रॅम जर ड्रॉ करता आला तर बाकीच्या गोष्टी खूप इझी जाणार आहेत ठीक आहे तर आज आपण इथंच थांबू थँक्यू